तुमच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। स्थायी समितीच्या सभापतीपदी गणेश गीते यांची फेरनिवड झाल्यानंतर स्थायीची पहिली सभा बोलवण्यात आली होती। गेल्या महिनाभरापासून शहरात कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणावर आली असल्यानं त्यादृष्टीने आजच्या स्थायी सभेत सर्व सदस्यांनी प्रशासनाच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं। दिवसेंदिवस वाढत असलेल्या रुग्णसंख्येला कुठेतरी आळा घालण्यासाठी मनपा जिल्हा आणि पोलीस प्रशासन ताकदीनिशी रस्त्यावर उतरले आहे। मात्र दुसरीकडे नाशिककरांनी देखील हा कोरोना घालवण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची अपेक्षा असल्याचं सभापती गणेश गीते यांनी सांगितले। आता गेल्या महिनाभरापासून शहरामध्ये कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणावर आली आहे। त्यादृष्टीने आजच्या स्थायी समिती सभेमध्ये सर्वच सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला। त्यांनी बऱ्याच सूचना दिल्या। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या सर्व उपाययोजना महापालिका करत आहे। पण आता उपाययोजना करण्यासाठी काय झालं होतं की मध्यंतरी कोरोना कमी झाल्यामुळे आपल्याकडची यंत्रणा कमी केली होती। आता या सर्व नवीन गोष्टी करण्यासाठी आपल्याला पण थोडा वेळ लागणार आहे। महापालिका सर्वपरीने प्रयत्न करते। महापालिका, पोलीस प्रशासन हे सर्वच त्या दृष्टीने प्रयत्न करत आहे। आणि दिवसेंदिवस जो कोरोना वाढतोय त्याला आळा घालण्यासाठी महापालिका, पोलीस प्रशासन हे तर काम करताच कुठेतरी, पण शहरातील नागरिकांनी पण त्याला मदत केली पाहिजे, त्या दृष्टीने पण प्रयत्न करतोय। आणि जे आपले समजा बिटको हॉस्पिटल असेल, जाकीर हुसेन असेल, समाज कल्याण असेल, जे बाधित रुग्ण सापडत आहे आपण त्यांचा टेस्ट पण करतोय, त्यांच्यावर उपचार करण्यासाठी कुठेही कमी पडणार नाही अशा सूचना पण संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या आहे। आणि मी पण स्वतः उद्या बिटको हॉस्पिटलला आणि अजून एक दोन हॉस्पिटलला व्हिजिट पण करणार आहे। आणि नवीन अजून आपल्याला कुठे नवीन सेंटर चालू करता येतील त्या दृष्टीने पण आपण प्रयत्न करतोय। आपण इंटरव्ह्यू पण घेतला आहे, त्या दृष्टीने स्टाफ पण अवेलेबल करतोय। अशा सर्व विषयांवर आजच्या मीटिंगमध्ये चर्चा झाल्या। नाही, अधिकारी कोऑपरेट करत नाही असं म्हणणं चुकीचं आहे। ते पण माणसंच आहे, शेवटी लोकांनी पण कोऑपरेट केलं पाहिजे। कारण जर समजा ज्याची कॅपॅसिटी 100 पेशंटची, तिथं जर 150 लोक गेले तर थोडंफार तर 19-20 त्यामध्ये होणार आहे, पण तरी संबंधित अधिकाऱ्यांच्या मीटिंग घेऊन आणि माहिती घेऊ। दुसरीकडे मनपाचे डॉक्टर जाकीर हुसेन बिटको रुग्णालय समाज कल्याण त्या ठिकाणी येणारे संशयित आणि बाधित रुग्णांवर उपचारासाठी प्रशासन कमी पडल्याचे सुधाकर बडगुजर यांनी सांगितले। ज्या पद्धतीने ही दुसरी लाट नाशिक महापालिका क्षेत्रामध्ये आली अत्यंत भयंकर आहे। ज्यावेळेस मार्च 2020 लॉकडाऊन झाला त्यावेळची जर परिस्थिती बघितली आणि आत्ताची जर परिस्थिती बघितली तर भयंकर तफावत आहे। त्यावेळेस प्रशासन अतिशय जागरूकतेने काम करत होतं, सिन्सिअरली काम करत होतं। आणि एखादा रुग्ण जर सापडला तर त्या एरियामध्ये प्रतिबंधक क्षेत्र जाहीर करत होते। परंतु आत्ताची परिस्थिती बघितली की किती रुग्ण सापडले तरी प्रशासन काही कंटेनमेंट झोन करत नाही आणि स्क्रीनिंग जे व्हायला पाहिजे ते स्क्रीनिंग होत नाही। अँटीजेन टेस्ट, आर्टिफिशियल टेस्ट असतील, या सिरियसनेस प्रशासनाच्या माध्यमातून दिसत नाही आणि त्यामुळे रुग्णसंख्या ही फार वेगाने वाढते। गेल्या वेळेस लोकप्रतिनिधीसुद्धा प्रशासनाबरोबर काम करत होते, आता प्रशासनाला अशी गरज वाटत नाही की लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊन काम करावं असं। त्यामुळे हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाही। बिटकोची परिस्थितीच आहे, जाकीर हुसेनची परिस्थितीच आहे, मेरी सेंटर बंद पडलेलं आहे, आपला ठक्करडोम बंद पडलेला आहे। हे बंद करण्याची घाई प्रशासनाने केली ती मुळात चूक झाली। आज रुग्णांना बेड मिळत नाही ही महापालिकेच्या प्रशासनाला सांगावं लागत आहे आणि प्रशासनाची जबाबदारी, नाशिक महापालिकेची जबाबदारी की जितके रुग्ण निघतील त्यांना सेवा देण्याचं काम नाशिक महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय विभागाचं आहे। त्यापासून ते कुठेतरी माघारी फिरत आहेत। सर्वसामान्य कामगार वस्ती असलेल्या सिडको सारख्या भागात कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी होऊ लागली असल्याचे नगरसेवक मुकेश शहाणे यांनी सांगितले। अतिशय गंभीररित्या असे आपल्या इथं कोविड रुग्ण वाढलेले आहे, त्या अनुषंगाने आमच्या सिडकोत कुठलंही हॉस्पिटल जवळ नाही आहे। आपल्या इथं जाकीरला फोन केला ते फुल असतं, बिटको फुल असतं, परंतु सिडकोवासियांना आपल्या हक्काचं कोविड सेंटर कुठंतरी असावं याची मागणी आज आम्ही स्थायी समितीला केलेली आहे।
आणि तिथं ते अतिशय असं कोणाला आजूबाजूला त्रास नाही, कुठलाही त्रास कोणाला होणार नाही असं साईटला ते मोठा हॉल आहे. तिथं निदान 150 ते 200 बेड तिथं उपलब्ध होऊ शकतात आणि अतिशय असं चांगलं तिथं एक कोविड सेंटर आपण करू शकतो. कोविड सेंटर करताना आम्ही सुद्धा ही पण मागणी केलेली आहे का ऑक्सिजनची सुद्धा व्यवस्था, ऑक्सिजनची सुद्धा तिथं 10-20 बेड कशा उपलब्ध करून देता येईल ते करून द्यावा. आणि स्थायी समितीची बैठक झाल्यानंतर हे सुद्धा तिथे तात्काळ जे अधिकारी असतील ते त्याची पाहणी करून त्याचा अहवाल आयुक्तांसमोर ठेवतील आणि चेअरमन असतील आम्ही लोकप्रतिनिधी असू आणि त्याची मागणी आम्ही धरतच राहणार आणि लवकरात लवकर ते कोविड सेंटर 1-2-4 दिवसात कसं तिथं चालू करता येईल याच्या दृष्टीने आम्ही चांगलं पाऊल पुढे टाकत आहोत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी सदस्यांनी सभागृहात ऑनलाईन पद्धतीने चर्चा केली. वाढत्या रुग्णसंख्येमुळे मनपाच्या सर्व दवाखान्यात ऑक्सिजन बेड्स नसल्याची तक्रार पुढे येत असल्यानं संबंधित अधिकाऱ्यांकडून सभापती गणेश गीते यांनी अहवाल मागून कारवाईचे आदेश दिले आहेत. एमसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.